नमस्कार, महाराष्ट्र न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शाह. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. दौंड विद्यालयामध्ये डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांची जयंती उत्साहात साजरी. भारतीय विद्यापीठाचे शिक्षण महर्षी डॉक्टर पतंगराव कदम विद्यालय दौंडमध्ये रविवार दिनांक 8 जानेवारी 2023 रोजी भारतीय विद्यापीठाचे संस्थापक कुलपती आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री शिक्षण महर्षी डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांची जयंती विद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अशोक थोरात सर यांच्या हस्ते साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या जयंतीप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री थोरात सर यांनी आदरणीय साहेबांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याच्या आठवणी विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अशोक थोरात सर, ज्येष्ठ शिक्षक श्री भगवान तुपे सर, श्री दिलीप निंबाळकर सर, श्री जालिंदर घाटे सर, श्री अमीन तांबोळी सर, सौ शोभा काळ खैरे मॅडम, छाया माया कचरे मॅडम, सौ शुभांगी जाधव मॅडम, संध्या राजपुरे मॅडम, श्री तानाजी जाधव आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भगवान तुपे सर यांनी केले. पुरंदर प्रतिनिधी निलेश भुजबळ.